नमस्कार सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला अंडी न उकळवता अगदी पटकन होणार अंड्यांचं मस्त चमचमीत असं कालवण करून दाखवणार आहे। तर इथे मी 8 अंडी घेतलेली आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, हे हिरवं वाटण आहे, यामध्ये सुकं खोबरं भाजून घेतलंय, मिरची आले लसूण आणि कोथिंबीर घेऊन बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे। ही वरून घालण्यासाठी थोडी कोथिंबीर आहे। फोडणीसाठी आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल लागणार आहे। मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 ते 2 चमचे लाल तिखट घेणार आहे, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद आणि 1/2 ते 1/2 चमचा धणा पावडर, चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। चला तर आता आपण फोडणी करूया। तर इथे मी 1/2 चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता तेल गरम झाले छान, आता ह्यामध्ये मी कांदा घालते। कांदा पूर्ण गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। कांदा पूर्ण ब्राउन होईपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये मी टोमॅटो घालते आणि टोमॅटो सुद्धा छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। इथे हवं तर तुम्ही पेस्ट पण वापरू शकता कांद्याची, पण कांदा कच्चा नका ठेवू, नाही तर मग तो असा अख्खा कांदा कालवण्यात दिसतो। सगळं मिळून यायला पाहिजे, हे कांदा आणि टोमॅटोचं जी ग्रेव्ही होईल ती छान एकदम मिळून यायला पाहिजे, म्हणून चांगली परतून घ्यायची तेलामध्ये। आता मी टोमॅटो पण एकदम मऊ करून घेते। टोमॅटो पण छान मऊ झालाय। आता ह्यामध्ये मी वाटण घालते आणि वाटण थोडं तेल सुटेपर्यंत परतून घेते। वाटण चांगलं तेलामध्ये परतून झालंय। मसाले घालूया। तर इथे मी लाल तिखट घालते 2 चमचे, 1/2 ते 1/2 चमचा धणा पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा गरम मसाला। आता हे चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि आता हे सगळं वाटण आपलं परतते तोपर्यंत एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं, म्हणजे आपण ह्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचंय। मी गरम पाणी घेतलंय आणि आता ह्या छान ही सगळी ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे, उकळी काढायची ह्याला। मीठ घालते आणि आता उकळी येईपर्यंत थांबूया। ग्रेव्हीला आता मस्त दणदणून एकदम उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवते आणि आपल्याला आता एक एक अंडे ह्यामध्ये सोडायचं आहे। एक एक अंडा असं ग्रेव्हीमध्ये सोडायचंय। अगदी पटकन होते ही ग्रेव्ही आणि खायला पण तितकीच चविष्ट लागते। आता सर्व अंडी मी अशी ग्रेव्हीत सोडून घेते। सर्व अंडी ग्रेव्हीमध्ये सोडून झालेत। आता बिलकुल ह्याला चमचा नाही लावायचा, असं झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला उकळून घ्यायची आहेत, म्हणजे अंडी चांगली शिजतील। 8 ते 10 मिनिटं होत आली आहेत, मी मध्ये एकदा चेक केलं होतं। आता हे बघा मस्त तरी किती छान आली आहे अंड्याला, आणि हे बघा एकदम मस्त आखीची आखी अंडी अशी आहेत। आता कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। अंड्यांचा रस्सा आता मी सर्व करते। मस्त एकदम दिसायलाच किती छान कलर आणि एकदम झणझणीत अशी ही आपली अंड्याची ग्रेव्ही झालेली आहे आणि अगदी पटकन तयार होते।
अंडी बॉईल न करता अगदी पटकन होणारा चमचमीत असा अंड्यांचा रस्सा तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।